चांदोलीत मुकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये एका वृद्धाला गंभीर जखमी व्हावं लागले। रविवारी रात्री 12 वाजेच्या दरम्यान किराणा व्यावसायिक रत्नाकर बंडू बोरस्ते वर्ष 72 हे आपल्या घराकडे जात असताना अचानक मुकाट कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला, यामध्ये ते गंभीर जखमी झाले। आसपासच्या नागरिकांनी व कुटुंबियांनी तातडीने चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केलं। प्राथमिक उपचार करून जखम जास्त मोठ्या प्रमाणावर असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं। चांदोरी परिसरात मुकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी यापूर्वीही निवेदनाद्वारे करण्यात आली होती, परंतु प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे याचा त्रास गावातील नागरिक महिला लहान मुले यांना सहन करावा लागतोय। आम्ही चांदोरीहून रत्नाकर बंडू गोरस्ते तालुका निफाड जिल्हा नाशिक इथून बोलतो। रात्री साधारणतः 11:30 दरम्यान माझ्या पुतण्या 2 आल्या होत्या, त्यांना सोडायला मी त्यांच्या घरी गेलो। त्यांना सोडलं आणि एका कुत्र्याने डायरेक्ट माझ्यावर अटॅक केला, तो आवाज ऐकून दुसरं कुत्रा आलं आणि त्याने सुद्धा मला दोघांनी पण दोन्ही पायांना चावा घेतला आणि खूप प्रमाणात मोठ्या जखमा झाल्या। त्याचा मला खूप त्रास झाला आणि मी लागलीच मग चांदोरी सिव्हिलला गेलो, तिथे त्यांनी जखमा साफ केल्या आणि साधारणतः 4 इंजेक्शन दिले आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही नाशिक सिव्हिलला जा, तिथे ते कोणतंही इंजेक्शन मिळतं ते घ्या। आम्ही तात्काळ लगेच नाशिकला निघून गेलो सिव्हिलला। तिथे साधारण 1 तासाच्या अंतराने त्यांनी मला जवळजवळ 6 ठिकाणी इंजेक्शन दिले ते आणि सांगितलं की या जखमा बांधू नका, या अशाच ओपन ठेवा। आणि त्यांनी परत पुढच्या मला काही तारखा दिल्या, आता त्या तारखा 1, 6, 11 आहे ना 8 असे काही तारखा आहेत त्या, आणि त्या चांदोलीमध्ये तुम्ही हे इंजेक्शन घेऊन टाका म्हणे असं त्यांनी मला सांगितलं। पण चांदोलीमध्ये इतके मोकट कुत्रे झाले की त्याला काही गणतीच नाही आणि ग्रामपंचायत सुद्धा चांदोलीच्याकडे अजिबात लक्ष देत नाही। आणि असं फक्त आम्ही ऐकतोय की नाशिकमधून कुत्रे आणून ग्रामीण भागात सोडले जातात, किती सत्य माहीत नाही मला, परंतु असं मी बऱ्याच वेळेला ऐकलेल्या आहे गोष्टी। मग त्याच्यावरती ग्रामपंचायतने त्या कुत्र्यांचा बंदोबस्त केला पाहिजे। यामागे अशा घटना भरपूर घडलेल्या, त्याच्यामागे सुद्धा अशा घटना कुत्र्यांच्या चाव्याच्या भरपूर घडलेल्या आहे, पण तिकडे सगळं सर्रास दुर्लक्ष केलं जातं। याच्यावरती ग्रामपंचायतने विचार करून या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी माझी स्वतःची विनंती आहे। आता हा त्रास मला किती झाला हे मला स्वतः जीवाला माहिती, म्हणजे इतर जनतेला सुद्धा हा त्रास होऊ नये यासाठी त्यांनी ही पावलं उचलली पाहिजे। आपलं वय किती का? आता माझं वय 72 आहे। आपण बघू शकता 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिक आहेत आणि त्यांना किती प्रमाणात काय त्रास झाला आहे आणि अजूनही त्या जखमांमधून आपण बघू शकता की रक्तस्राव सुरू आहे। सगळ्यात मोठी ही जखम बरोबर ना, हीच मोठी हा खोलवर जखम आहे, गुडघ्याला पूर्ण सूज आलेली आहे आणि जागोजागी मोठ्या प्रमाणात चावा घेतलेला आहे। हा एक पाय, आता आपण दुसरा पाय डावा पाय, आता हा डावा पाय बघू शकता, दोन्ही पायांना मोठ्या प्रमाणात जखमा झालेली आहे। मांडीला सुद्धा चावा घेतलेला आहे, त्यानंतर खांद्याला एक खाली पडल्यानंतर त्यांचा हल्ला सुरूच होता बरोबर ना, बरोबर। पोटाला पण आहे ना, पोटाला सुद्धा जखम आहे। आता यावरून प्रशासन या बाब किती गांभीर्याने घेत हे आता पाहणं औचित्याचं ठरणार आहे। स्टार 24 फास्ट न्यूज साठी पुष्कर भन्साळी निफाड।